नमस्कार। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा सर्वे समोर आला आहे। या सर्वेत राज्यात कोणाला किती जागा मिळतील याबाबत भाष्य करण्यात आलं आहे। त्यात महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा कोणाला मिळणार तर महायुतीला किती जागा मिळणार याबाबत देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत। सध्या सर्वच पक्ष मतदारांची चाचपणी करताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक नेते देखील ॲक्शन मोडमध्ये आहेत। त्यातच आता महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे समोर आला असून या सर्वेत महाविकास आघाडीत कोणता घटक पक्षाला किती जागा मिळणार याबाबत माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला। या सर्वेत राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या सर्वेनुसार काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 85 जागांवर विजय मिळेल असे बोलले जात आहे तर पवार गटाला 55-60 आणि ठाकरे गटाला 32-35 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे करण्यात आला। या सर्वेत येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती मिळत असल्याची माहिती आहे। त्यामुळे जर निवडणूक झाल्या तर काँग्रेसला 80 जास्त जागा मिळतील असं देखील बोललं जात आहे। तसेच या सर्वेत महायुतीत शिंदे गटाला साधारणतः 33-35 जागा मिळू शकतात असं बोललं जात आहे तर अजित पवार गटाला 18 जागा मिळतील असं सांगितलं आहे तर भाजपला 55 जागा मिळतील अशी शक्यता देखील वर्तविली आहे। त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत अशी रंगत पाहायला मिळणार आहे। यात कोण बाजी मिळणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।